रवी रवी उठ अरे मला माहिती आहे तुला भूक लागली येते चल उठ आणि खा पटकन अरे कोण आहेस तू इथे काय करतोय अरे माझं नाव करबोदक मी तुझी भूक बघवायला आलोय मी करबोदक नावाच्या अतिशय महत्वाच्या पोषक तत्वांच्या गटाचा प्रतिनिधी आहे हो मी ऐकलंय करबोदकांबद्दल पण तू एवढा महत्वाचा का आहेस तूच सांग बरं अरे असं आहे आम्ही कार्बोदक तुमच्या शरीराला ऊर्जा पुरवणारा प्राथमिक स्त्रोत होत शरीराच्या सगळ्या पेशी ऊती आणि अवयवांना कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज भासते उदाहरणार्थ तुम्ही एखादी वस्तू उचलता चेंडू फेकता मान वळवता तुमचं शरीर वाकवता वळवता किंवा चालता पळता उड्या मारता तेव्हा तुमच्या शरीरातले विविध स्नायू कार्य करत असतात अशा सगळ्या कृतींसाठी ऊर्जा पुरवण्यासाठी कर्बोदके इंधनाचं काम करतात त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातील विविध सुद्धा सतत काम करत असतात उदाहरणार्थ हृदयाचं सतत स्पंदन चालू असतं हृदय कायम धडधडत असतं फुफ्फुसं श्वसन श्वासोच्छवास करत असतात पोट आणि आतडं पचन आणि शोषणाचं काम करत असतात शरीराच्या सगळ्या अवयवांपर्यंत रक्त पोचवण्याचं कार्य चालू असतं मेंदू सतत शरीराच्या सर्व अवयवांचं नियंत्रण आणि नियमनाचं कार्य करत असतो या सगळ्या शरीरांतर्गत शरीराच्या आत घडणाऱ्या विविध क्रियांसाठी सुद्धा ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा पुरवणं हे आमचं काम आहे जेव्हा शरीराची ऊर्जेची गरज भागते तेव्हा नंतर गरज पडल्यास उपयोगात आणण्यासाठी काही करबोदकांचे साठवलेल्या हो ऊर्जा प्रकारात रूपांतर होते याव्यतिरिक्त आमच्याकडे न्यूक्लिक आम्ल डी एन ए आणि आर एन ए यांसारखे महत्वाचे रेणू आणि तुमच्या शरीराच्या सर्व पेशींमधील ऊर्जेचे एटीपी रेणू बनवण्याची ही भूमिका असते काही सहज पचन न होणारी करबोधकं तंतुमय असतात ज्यामुळे शरीरातल्या न पसलेल्या अन्नाचं सहजपणे उत्सर्जन होण्यासाठी लागणारी आतड्याची हालचाल सुलभपणे होते अरे वा आपल्या शरीरासाठी एवढी महत्वाची असतात हे मला माहितीच नव्हतं अरे रवी माझ्या ऐकल्याशिवाय असे एकतर्फी मत बनवू नकोस तू कोण आणि तू काय करतो आहेस इथे तू तुझं महत्व सांगू शकशील का रे अर्थात नक्कीच सांगू शकेन आम्ही प्रथिनं शरीराच्या पेशी आणि उतींची वाढ दुरुस्ती आणि देखभाल करणारे महत्वाचे घटक आहोत आम्ही विकरं आणि संप्रेरकाच्या रूपात शरीरातल्या विविध नियामक कार्यप्रक्रियांमध्ये आमचे योगदान देतो विकरांची पचन श्वसन स्नायूंचे आकुंचन रक्त गोठणे यासारख्या अनेक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका असते संप्रेरके शरीरामध्ये दूताचे कार्य करतात असे नसून इतरही यकृत हृदय मूत्रपिंडे पोट यासारख्या अवयवांचे नियमन करतात शरीरात रोग निर्माण करणाऱ्या घटकांपासून प्रतिपिंडांच्या रूपाने शरीराचे रक्षण आणि रोगकारक घटकांचा नाश करण्यामध्येही प्रथिनांची महत्त्वाची भूमिका असते तर आता असं बघ आम्ही जरी शरीराला ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी उपयोगी नसलो तरीही आम्ही अशी अनेक महत्त्वाची कार्य करतो ज्यांच्याविना शरीराची वाढ आणि विकास अशक्य आहे खरंच मला समजलं आणि तू आत्ता जे सांगितलंस ते मान्य आहे मला मला वाटतं तुम्ही दोघेही थांब थांब रवी एवढी घाई करू नकोस अरे बापरे तू कोण बर आणि तुला काय सांगायचंय माझं नाव चरबी आणि मी मेद आणि तेल किंवा स्निग्ध पदार्थ या गटाची प्रतिनिधी आहे शरीरातील सर्व अतिरिक्त ऊर्जा उत्तींमध्ये मेदाच्या रूपात साठवली जाते अशा प्रकारे दीर्घकालीन ऊर्जा संचय चा, प्रणालीच्या रूपातील साठा जो कर्बोदोके उपलब्ध नसताना शरीरातील ऊर्जा स्रोत म्हणून वापरू शकतील ती म्हणजे मी अशा प्रकारे आम्ही प्रथिनांना त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कार्यासाठी सुरक्षित ठेवतो प्रथिनांचे ज्वलन झाले तर शरीरातील महत्त्वाचे कार्य जे प्रथिनांचे मुख्य कार्य आहे ते होणार नाही आणि स्नायू दुर्बल होतील त्यामुळे चरबीच्या ज्वलनातून ऊर्जा मिळाल्यास प्रार्थिने त्यांची कार्य अधिक सक्षमतेने करू शकतील त्याचप्रमाणे काही प्रार्थिनांसारखेच आम्हीही संप्रेरक म्हणून काम करतो म्हणजे आम्ही रासायनिक दूत म्हणून कार्य करतो म्हणजेच शरीरातील विविध संवेदना पोचविण्याचे कार्य आम्ही करतो शरीरातील हृदय यकृत मूत्रपिंड यांच्यासारख्या महत्त्वाच्या अवयवांभोवती संरक्षक कवच तयार करून त्यांचे संरक्षण करण्याच्या कार्यामध्येही आमचा महत्त्वाचा वाटा आहे त्याचप्रमाणे आम्ही त्वचेखाली एक पृथक स्तरसुद्धा तयार करतो ते शरीराचे तापमान सुरक्षित आणि कायम ठेवते आम्ही मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वांसारख्या पोषक तत्वांचे शोषण आणि साठ्या करण्यासाठी मदत करतो मला वाटतं माझ्या शरीराच्या वाढीसाठी तुझं असणारं महत्त्व मला खरंच माहीत नव्हतं ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद तुझं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटतं की तुम्ही एक मिनिट थी थांब रवी आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय घेणं अयोग्य ठरेल तुम्ही दोघे कोण आणि तुम्हाला काय म्हणायचंय आता मी खनिज नावाच्या पोषक तत्वांचा प्रतिनिधी आहे आणि हा जीवनसत्वांचा प्रतिनिधी आहे या मेद प्रथिन आणि कर्बोदकांच्या तुलनेत आमची गरज अगदीच कमी प्रमाणात असते पण म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत सॉरी चुकलं माझं पण मला खरंच खनिज आणि जीवनसत्वांची माहिती माहीत नाही तुम्ही सांगाल का प्लीज आम्हाला सूक्ष्म पोषक तत्वे म्हणतात कारण आमची आवश्यकता अगदी कमी मात्रेत असते पण या सगळ्या बृहत पोषक तत्वांना त्यांचे कार्य सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी आम्ही मदत करतो उदाहरणार्थ लोहासारखे खनिज सर्व पेशी आणि उतीपर्यंत प्राणवायू पोचवण्यासाठी महत्त्वाचे आहे तर कॅल्शियम आणि फॉस्फरस ही हाडे मजबूत होण्यासाठी मदत करतात सोडियम आणि पोटॅशियम शरीरातील पाणी आणि क्षारांचे संतुलन कायम ठेवतात त्याचप्रमाणे मज्जा संस्थेचे कार्य सुरळीत चालू ठेवतात ही काही मोजकी उदाहरणे आहेत अशी अनेक खनिजे आहेत जी शरीराचे आरोग्य राखण्यास कारणीभूत आहेत खनिजांप्रमाणेच आमची ही गरज अगदी थोड्या प्रमाणात असते पण आम्ही महत्वाची कार्य करतो उदाहरणार्थ चांगल्या डोळ्यांसाठी त्वचा आणि हाडांसाठी अजीवनसत्वाची आवश्यकता असते क जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी तर ड जीवनसत्व हाडांच्या आणि दातांच्या निरोगी वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असते क जीवनसत्व निरोगी दातांसाठी तसेच जखम भरून येण्यासाठी आणि रोगकारक जंतूचा नायनाट करून शरीराचे संरक्षण करण्यासाठी तर बी ट्वेल्व्ह म्हणजेच ब बा बारा हे रक्तातील लोहपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते ही काही थोडी उदाहरणे झाली ओ खरच खनिज आणि जीवनसत्वांसारख्या सूक्ष्म पोषक तत्वांची आपले शरीर निरोगी ठेवण्यामध्ये एवढी महत्त्वाची भूमिका असते हे मला माहितीच नव्हतं हो जरी आम्ही खूप कमी प्रमाणात आवश्यक असलो तरी आम्ही तुमच्या आहाराचा अत्यावश्यक भाग आहोत जर लोकांनी त्यांच्या आहारात आमचा पुरेशा प्रमाणात समावेश केला नाही तर त्यांना अनेक प्रकाराच्या रोगांना सामोरे जावे लागेल जे केवळ आमच्या अपुऱ्या सेवनामुळे उद्भवतात आंबा खरं तर मी तक्रार करायला हवी मी पाणी आहे आणि मी पण एक महत्वाचा पोषक तत्व आहे मला नेहमी लोक गृहित धरतात त्यांच्या हे लक्षात येत नाही की मानवी शरीरात जवळपास साठ ते पंचाहत्तर टक्के पाणी असतं रक्तासह तुमच्या शरीरातील सर्व द्रवांमधला महत्वाचा घटक आहे मी मूत्राच्या रूपाने मी तुमच्या शरीरातील घाण आणि घातक रसायनं बाहेर टाकतो तुम्हाला माहीत आहे का की तुमचे शरीर अन्नाशिवाय जास्त काळ राहू शकते पण पाण्यावाचून नाही थोडक्यात एक सामान्य मानवी शरीर पाण्याशिवाय तीन ते चार दिवस तग धरू शकतो तर अन्नाशिवाय ते चार ते आठ दिवस जगू शकते तर मी सुद्धा एक महत्वाचा आणि शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी माझ्या पुरेशा प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे वाव ही खरंच मोठी गोष्ट समजली मला मी तुमचे सगळ्यांचे खूपच आभार मानले पाहिजे आता मला समजले की शरीराच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी पाण्यासहित विविध पोषक तत्व काय काय कार्य करतात सगळ्या पोषक तत्वांमध्ये कोणी सर्वात चांगला नाही किंवा कोणी सर्वात महत्त्वाचा घटक असं नसून ते सगळेच योग्य मात्रेत शरीराला आवश्यक आहेत जेव्हा मी जेवतो तेव्हा हेतू फक्त भूक भागवणं हा नसतो तर शरीराला ही सर्व पोषक तत्वे पुरवणं हाही असतो म्हणूनही घडते याची काळजी घेऊन मी कायम संतुलित आहार घेईन मी तुमचे पुन्हा आभार मानतो बाय बाय पुन्हा भेटू सारांश या सत्रात आपण पुढील मुद्द्यांवर चर्चा केली जी पोषक तत्वे आपल्या शरीराच्या पोषणासाठी अधिक मात्रेमध्ये किंवा मा अधिक प्रमाणात आवश्यक असतात त्यांना तत्वे असं म्हणतात उदाहरणार्थ प्रथिने ही, ही पोषक तत्व मुख्यतः शरीराच्या विविध ऊतींची वाढ आणि देखभाल तसेच दुरुस्तीचे कार्य करतात मेद हे शरीरातील दीर्घकालिक ऊर्जा स्त्रोत आहेत आणि हे शरीरातील महत्त्वाच्या नाजूक इंद्रियांचे रक्षण करतात काही पोषक घटक जे अत्यंत कमी मात्रेमध्ये लागतात पण शरीराच्या विकास आणि नियमनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात त्यांना सूक्ष्म पोषक तत्वे असं म्हणतात उदाहरणार्थ खनिजे आणि जीवनसत्वे पाणी हा आपल्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे कारण आपल्या शरीरातील साठ ते सत्तर टक्के भाग हा पाणी आहे आपण अन्नाशिवाय फक्त पाण्यावर काही आठवडे किंवा महिने सुद्धा जगू शकतो ताजी फळे भाज्या आणि डाळींमधून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आता पुढील प्रश्नांची उत्तरं द्या पुढीलपैकी प्रत्येकाची किमान चार महत्वाची कार्य सांगा कर्बोदके प्रथिने मेद पाण्यात विरघळणारी जलविद्राव्य आणि मेदात विरघळणारी मेदविद्राव्य जीवनसत्वे यांच्यातील फरक स्पष्ट करा जीवनसत्वांच्या अभावी होणाऱ्या विविध रोगांची यादी करा खनिजांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगांची यादी करा